नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप लोंढे. स्वागत आहे तुमचं द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहूया तलाठी भरती 22 जुलै सेकंड शिफ्टमध्ये जे प्रश्न आलेले आहे त्यांचं विश्लेषण. पहिला प्रश्न आहे, पॉकेट कॉप प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तो गुजरात या राज्यामध्ये पॉकेट कॉप हा जो प्रकल्प आहे तो आहे. PDF ज्या फाईल असतात त्या PDF फाईलचा लॉंग फॉर्म विचारला होता, तर तो PDF फाईलचा लॉंग फॉर्म आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. हे जे प्रश्न आलेले आहेत इथून पुढे ते प्रश्न कसे येतील परीक्षेला याचा एक अंदाज यावा म्हणून हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. आणि हे जे प्रश्न आहेत ते आपले क्लासचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हे प्रश्न दिलेले आहेत. तर यामध्ये मी तुम्हाला सगळे GKचे जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण सांगणार आहे. त्यानंतर गणिताचे देखील प्रश्न विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत त्याचा देखील एक व्हिडिओ मी तयार करणार आहे. परंतु यामध्ये आपण GKचे जे प्रश्न आहेत त्यांचं विश्लेषण पाहूया. PDFचा लॉंग फॉर्म म्हणजे लॉंग फॉर्म पाहून जा. त्यानंतर खान्देश एक्सप्रेस जी आहे ती कोणत्या दोन शहरांना जोडते? तर मुंबई ते भुसावळ या दोन शहरांना ती जोडते. भूकंप होण्यासाठी पृथ्वीचा कोणता स्तर कारणीभूत असतो? तर प्रश्न पाहता नेमका भूकंपाचं केंद्र वगैरे जे आहे ते अंतर्गत भागामध्ये असतं आणि प्रश्नाच्या स्वरूपावरून ते ठरणार आहे. तर कवच जो भाग आहे तर तो कवच भूकंपाचे जे हादरे आहे ते कवचाला भूपृष्ठ जे आहे त्याला बसतात आणि तिथे समांतर ज्या हालचाली होतात त्याच्यामुळे भूकंप होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? NK सिंग हे ते अध्यक्ष आहे. 1 एप्रिल 2019 कोणता उपग्रह सोडला? तर MESAT हा जो उपग्रह आहे तो सोडण्यात आलेला आहे. 2018-19 DD महिला किसान पुरस्कार कोणाला मिळाला? तर ते देखील पहा मित्रांनो त्याचं उत्तर काय आहे आणि कमेंटमध्ये करा काय उत्तर असेल त्याचं. महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण आहेत? गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु आहेत. त्यानंतरचा प्रश्न होता, राजापुरी जी खाडीवर कोणता जलमार्ग विकसित केला जात आहे? तो जलमार्ग आहे 111. त्यानंतर महामार्ग 2011 एक प्रश्न होता असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर पुढचा, शेख सलमान आणि मोहम्मद बुरशिद्दकी UPSC 2018 कोणत्या तालुक्यातील आहे? म्हणजे जे UPSC पास झालेले विद्यार्थी आहेत ते कोणत्या तालुक्यातील आहे? तर औरंगाबाद जिल्ह्यामधील फुलंब्री या तालुक्यातील आहे. पुढचा प्रश्न, बचेंद्री पाल जे आहे ते कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर त्या गिर्यारोहक आहे पर्वतारोहक आहेत. भारताच्या पहिल्या महिला एव्हरेस्टवीर आहेत. ऑलिम्पिक पदकावर किती चिन्ह किंवा वलय असतात? तर 5 जे वलय आहे सर्कल आहे ते असतात. खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या 21 वर्षाखालील कोणत्या महिलेने स्वर्णपदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे साक्षी शितोळे हिने. 2019 स्वच्छ सर्वेक्षण यादीत उत्तम प्रकारे कामगिरी करणारे दुसरे राज्य कोणते? तर झारखंड हे दुसरे राज्य आहे. केरळ पूर व्यवस्थापनासाठी कोणाची न्यायमित्र म्हणून निवड करण्यात आली? याचं उत्तर देखील मित्रांनो पहा तुम्ही आणि माहीत असेल तर कमेंटमध्ये करायचं आहे उत्तर सांगायचं आहे. मूलभूत हक्क टिंबटिंब ते 35 पर्यंत आहे. तर ते टिंबटिंब म्हणजे कितीपासून आहे हे विचारलं होतं मला, तर 12 ते 35 मूलभूत हक्क आहेत. जम्मू व काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील निवडणुकीच्या वेळी अपंगांना टिंबटिंब अपंगांना व वृद्धांना सहाय्य करण्यासाठी कोणती ॲप तयार करण्यात आली? तर सहुलत ही जी ॲप आहे ती करण्यात आली तयार करण्यात आली. बाळाची वाढ टिंबटिंबमध्ये होते गर्भाशयामध्ये. पृथ्वीच्या स्तरांपैकी सर्वात जास्त जाडीचा जो थर आहे तो कोणता आहे? तर याच्यामध्ये 2700 प्रावरणाची जाडी आहे. तर 3000
400 किमीपर्यंत गाभा आहे। तर या पद्धतीचे पहा 20 प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला 25 पैकी 20 प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांना जे आठवतात त्यांनी ते सांगितलेले आहे। याचा उद्देश मी तुम्हाला सांगितलं की पुढचे जे प्रश्न आहेत त्याचं त्यावरून आपल्याला त्याचा अंदाज यावा, यासाठी मी इथं त्यांचं विश्लेषण केलेलं आहे। अशा पद्धतीचे प्रश्न पुढच्या परीक्षांसाठी ज्यांचे राहिलेले आहे त्यांनी पाहून जा। आणि हे जे प्रश्न आहेत तर द्रोणाचार्य क्लासचं जे बुक आहे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज, तर यामध्ये तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आता जो जाडीचा थर आहे म्हणजे पृथ्वीचं जे अंतरंग आहे तर तो देखील आपल्याला इथं पृथ्वीच्या अंतरंगाचा जो भाग आहे याचं विश्लेषण सगळं इथे सापडेल तुम्हाला। तर पहा पान नंबर 78 तो भाग आहे गाभा, गाभ्याची माहिती इथं दिलेली आहे, तापमान वगैरे दिलेलं आहे, सुमारे जाडी 3400 आहे, प्रावरणाची जी जाडी आहे ती 2900 किमीपर्यंत आहे, मोहविलकता कशाला म्हणतात ते सांगितलेलं आहे, पूर्ण शिलावरण जे आहे 3 प्रमुख भाग भूकवच प्रावरण आणि गाभा यांची माहिती इथे दिलेली आहे। सविस्तर जी माहिती आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला ग्रहांचे जे प्रश्न येतात ती पण माहिती इथे ग्रहांची आहे। त्याचबरोबर बचेंद्री पाल जो प्रश्न विचारला होता तो देखील आपल्याला या पुस्तकामध्ये सापडेल मित्रांनो। एकदम व्यवस्थित जे पुस्तक आहे ते तयार करण्यात आलेलं आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने। आता इथे आहे ग्रेटर हिमालय माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर, माउंट एव्हरेस्टची उंची दिली, पहा माउंट एव्हरेस्ट विषयी माहिती काय सांगितली, माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती आहे शेर्पा तेनसिंग नॉर्के हे नेपाळचे आहे, तर दुसरे व्यक्ती आहे सर एडमंड हिलरी न्यूझीलंड, 31 मे 1953 रोजी त्यांनी एव्हरेस्ट सर केलं। तर पहिली भारतीय महिला जो आत्ता प्रश्न आला होता आपल्याला बचेंद्री पाल कशाशी निगडीत आहे, तर गिर्यारोहक किंवा पर्वतारोहक आहे ती, 2 वेळा सर करणारी व्यक्ती आहे संतोषी यादव। हे प्रश्न महत्त्वाचे पहा पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने, तुम्हाला या आपल्या द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज जे पुस्तक आहे त्यामध्ये हे उत्तरं तुम्हाला सापडतील, त्याचा फायदा तुम्हाला होईल निश्चितच। हे पुस्तक पुढचे जे ZP च्या परीक्षा आहेत त्याचबरोबर आत्ता ज्या परीक्षा चालू आहे त्यांच्यासाठी उपयुक्त पुस्तक आहेत। बरेच प्रश्न या पुस्तकातले येत आहेत मित्रांनो। पहिला महाराष्ट्रीयन कोण आहे, सुरेंद्र चौहान आहे। मालवथ पूर्णा ही माउंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील सर्वात लहान मुलगी 13 वर्ष 11 महिने 25 मे 2014 तेलंगणा जिल्हा निजामाबाद या ठिकाणची आहे ती भारतीय सर्वात जगातील सर्वात लहान मुलगी आहे मित्रांनो। जॉर्डन रोमेरो हा जगातील सर्वात लहान मुलगा आहे, त्याने 13 वर्ष 10 महिन्यामध्येच एव्हरेस्ट सर केलेला आहे, अमेरिकेचा आहे तो, जगात सर्वात जास्त वेळा एव्हरेस्ट सर करणारी व्यक्ती आहे कामी रिता शेर्पा, याने 23 वेळा जिल्हा सोली खुंबू नेपाळ या ठिकाणचा तो आहे, त्यांनी 23 वेळा सर केलेला आहे। आणि लेसर बाकीचे जी माहिती आहे ती पण या ठिकाणी दिलेली आहे। तर अशा पद्धतीने अतिशय दर्जेदार जी माहिती आहे तर ती द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा जे जनरल नॉलेज आहे तर त्या पुस्तकात तुम्हाला ती माहिती मिळेल, जाताना निश्चितच ते वाचून जा। याच्यानंतर जे गणिताचे प्रश्न आलेले आहेत ते पण मी त्याचं विश्लेषण सोडवून त्याचं स्पष्टीकरण देणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि त्याचं नोटिफिकेशन मग तुम्हाला मिळेल। आणि जे पुढे जे विश्लेषण आहे किंवा प्रश्न आहे ते मी याच पद्धतीने मित्रांनो टाकणार आहे। पुढे येणाऱ्या ZP साठी देखील आपण व्हिडिओ तयार करणार आहे, परीक्षेच्या मार्गदर्शनपर मुलांना जो भाग अवघड जातो त्याचे व्हिडिओ मी तयार करणार आहे। तर तुम्हाला जे भाग टॉपिक अवघड वाटतो गणिताचा असेल किंवा कोणत्याही विषयाचा असेल तर कमेंटमध्ये टाका, त्याचे व्हिडिओ प्रथम तयार केले जातील। जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।